54 दक्के हा समाज आहे. इतर मागासवर्गीय हा समाज 54% आहे. आम्ही वारंवार सांगितलं की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. आघाडी सरकारचं काम सुरू होतं, आघाडी सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं, मी सपोर्ट केला. फडणवीस सरकारनं मराठा आरक्षणाचा दुसरा कायदा केला, पहिला कायदा बाजूला ठेवून किंवा तो योग्य नाही असं म्हणाले, दुसरा कायदा मी सपोर्ट केला. त्यावेळेला त्यांना सुद्धा सांगितलं की ओबीसी किंवा इतर जे समाज आहेत त्यांच्या आरक्षणाला जरा सुद्धा धक्का लागता का नाही. आम्ही सपोर्ट केला. समता परिषदेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही मराठा आरक्षणाला सपोर्ट केला. मराठा आरक्षणाचे सुद्धा जे खरे नेते आहेत त्यांनी सुद्धा हीच मागणी केली की ओबीसीमधलं आम्हाला काही नको. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा सगळ्या पक्षांनी हीच भूमिका मांडली, ओबीसीला किंवा दुसऱ्या कुठल्याही घटकाला धक्का न लावता हे आरक्षण देण्यात यावे, त्याप्रमाणे ते आरक्षण देऊ. आता ते कोर्टामध्ये आहे, सुप्रीम कोर्टामध्ये आहे. अशी नवीन गोष्ट नाही, या सगळ्या गोष्टींना शेवटी कोर्टामध्ये चॅलेंज केलं जातं. ओबीसीच्या आरक्षणाचा मंडळ कमिशनचा लढा 50 वर्षानंतर सफल झाला. त्यावेळेला 10 वर्ष आम्हाला कोर्टामध्ये जावं लागलं. 9 सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या पुढे शेवटी हा लढा गेला आणि त्यांनी शिक्कामोर्तब केलं की योग्य आहे म्हणून. त्यामुळे नवीन नाही की सुप्रीम कोर्टापर्यंत त्यावेळेला पण अशीच परिस्थिती लढावं लागलं. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये आज हळू वेगवेगळे आवाज पुढे येतात. कोणी सांगितलं 5% द्या आम्हाला ओबीसी तेच द्या. एक कोणतरी महाशय निघाले, त्यांनी त्या तुमच्या हायकोर्टामध्ये अर्ज केला की म्हणे हे जे 450 जाती आहेत, चाळी माळी कोळी धनगर पंजारी जे जे काय असतील आम्ही सगळे कुमार सुतार लोहार सगळे हे सगळे बेकायदा ओबीसी आहे, कायदेशीर रीती आलेले नाही, त्यामुळे यांना ओबीसीतून बाहेर काढा आणि आम्हा मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्या. कुठे असं ते त्यांचं जे अपील असेल, आमची जी काही मागणी असेल ती चर्चेसाठी हायकोर्टाने स्वीकृत केलेली आहे. आणि तेच महाशय परत काल करू म्हणाले आणि आम्हाला कल्पना आहे की सुप्रीम कोर्टात सुद्धा मी ही मागणी करणार की मराठा आरक्षण हे आयोगाच्या मार्फत आलेलं आहे, गायकवाड आयोगाच्या मार्फत, आणि बाकीच्यांना आरक्षण मिळालं हे डायरेक्ट मिळालेलं आहे. आम्ही त्यांना तिथे सुद्धा मागणी करणं की यांना बाहेर हळूहळू आम्ही पूर्णपणे सपोर्ट करत असताना सुद्धा वेगळ्या मार्गावर लढा जातोय की काय असं पाहायला मिळालं. आणि म्हणून सगळ्या समता परिषदेच्या लोकांना मी महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढायला सांगितले. हे मोर्चे तुम्हाला काढावे लागतील, तुम्ही गप्प बसलात तर तुम्हाला काही मिळणार नाही, तुम्हाला तुमची ताकद दाखवावी लागेल. आजकालच्या लोकशाहीमध्ये डोक्याच्या किंमत डोकी मोजली जातात, किती डोके आहेत ती शक्ती मोजली जाते की तुम्ही रक्तावर किती लढू शकता. त्यानुसार या लोकशाहीमध्ये कामकाज चालतं सगळ्यांना कल्पना आहे. आणि तुम्ही सगळे घरात बसाल, आपल्याला ऐकत सगळं नेते काय, 2-4 लोक आहेत ते हरी नटकेचे काय बोलायचं ते बोलतंय, त्यालाही त्रास होत आहे. काही वकील जे आमच्या तिकडे लढतात त्यांना शिवी घालवते, छगन भुजबळला तर वेगवेगळ्या प्रकारे त्रास होतो आहे, सगळ्यांना कल्पना. पण आपल्याला मिळतंय, मग कशाला जर असतं. माझ्या आपल्याला सांगणार की आपल्याला हे जर टिकवायचं असेल, नसेल टिकवायचं तर प्रश्न मिटला. माझ्या मुलांना, माझ्या मुलाबाळांना मी सुद्धा कधी आरक्षण काय घेतलं नाही. हा मी जरूर एक संधीचा फायदा घेतला, ते म्हणजे बाळासाहेब देसाईंनी, होळकरराव देसाईंनी त्यावेळेला जी शिष्यवृत्ती सुरू केली होती आमच्याकडे, ईबीसी
तिचा फायदा मी घेतला शिष्यवृत्ती आरक्षणाचा नाही माझ्या मुलांनी नाही कुणी घ्या आम्ही घेणार कुणासाठी करतो मग तुम्ही बोर आपण जरी पुढे आलो आपल्या पाठी कोट्यावधी समाज आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 5.5 कोटी लोक आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे की जे ओबीसीमध्ये रिजेंटीमध्ये की ज्यांच्याकडे आज घरं नाही शिक्षणाचा पत्ता नाही आरोग्याचा पत्ता नाही घरातल्या बायका अतिशय कष्टाचं काम करत असतात या लोकांसाठी तुम्हाला काम करायचं आहे महात्मा ज्योतिराव फुलांना काय मिळालं सावित्रीबाई फुलांना तर काम करत असताना मृत्यूच ओढवला आयुष्यच त्याने आपण महात्मा ज्योतिराव फुलांना सुद्धा मारायला माणसं गेली त्यात महात्मा ज्योतिराव फुलांना क्रांती घडवली सावित्रीबाई फुलांनी क्रांती घडवली कुणासाठी त्यांच्या स्वतःसाठी